नमस्कार आमच्या भावंडला बहिणींना, काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं? आणि कसं काय आहे वातावरण? वातावरण तर हो का लय गार आहे बरं का, लय म्हणजे लयच बेकारवाणी आहे. तर जेवण खावण झालं का नाही तुमचं? तुमच्या योग्यतेचं काही जेवण नाही झालं बरं का? आता आपल्याला करायचं आहे जेवण, तर आपण जेवण करायला काय केलंया? मला तर लय आवडतं बरं का, कुणा कुणाला आवडतं नक्की सांग कमेंटमध्ये. तर आवडतं काय हे सांगते तुम्हाला, वांग्याचं कलवण केलंय मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत, आणि त्याच्याबरोबर खायला भात. भात आणि वांगं लय भारी लागतं खायला. तर आमच्या भावा बहिणींच्या आशीर्वादाने तसं तुमच्या योग्यतेला पहिलं यायचं आपण घेत होतो तेव्हा म्हणजे काम. तर आता इथे आल्यापासून आपल्याला पहिल्यांदाच एक काम आलेलं आहे. काय काम आलेलं आहे तुम्हाला दाखवते हो का? ब्लाऊज शिवायला आला आहे. ब्लाऊज ब्लाऊज शिवायचा आहे आता आपल्याला. पहिलंच गिराय काल तर आता ती देऊन गेल्यात ब्लाऊज शिवायला. आपण आता ब्लाऊज कटिंग करणार आहे. तर ब्लाऊज कटिंग करताना पण व्हिडिओ टाकला असता बरं का आमच्या बहिणींसाठी, पण ते काय झाले तसं तुमच्या एक लई वेळा सांगितलं कारण की शूटिंगच करायला काय नाही, म्हणजे शूटिंग करायला आपली कोणच नाही. आणि इथं कुठं असं टिको बिकून ठेवला मोबाईल तर दिसणारच नाही की तुमची योग्यता कशी कटिंग करते ती. मग काय उपयोगच नाही ना. कशी आहे साडी? मस्त आहे साडी. आयर भेटलेला आहे वाटतं त्यांना जागरण गोंधळात. छान आहे, मस्त वाटते. आणि साडीचा ब्लाऊज पीस आहे. तर आपण ही ब्लाऊज शिवल्यानंतर दाखवणार कसं काय शिवलंय तुमच्या योग्यता काय ना. ते असं गोल गोल टिकलेलं आहे भारी वाटते तर ब्लाऊज शिवल्यावर. तर आता आपण ही जी ब्लाऊज कटिंग करणार आहे म्हणजे कापून ठेवणार आहे, आणि मग मशिनीला अजून चांगली मस्तपैकी सर्व्हिसिंग करून तेल बिल करून मग शिवणार ही आपण ब्लाऊज. तर आमच्या बहिणींच्या इकडे किती शिलाई आहे अस्तरचं? मग आता ह्याला अस्तर टाकून शिवायचं आहे. अस्तरच्या ब्लाऊजला किती शिलाई आहे तुमच्याकडं सांगा नक्की कमेंटमध्ये. आता आपण किती घेतो तुमची योग्यता 1,625 घेते, कारण की अस्तर पण लय महाग आहे. 25-30-35 रुपयाला अस्तर आहे. द्वारेचे गुंडे पण 6 रुपयाला आहे. तर सगळं महाग झालेलं आहे. तसं पहिलं आपण 100 रुपयामध्ये शिवायचो अस्तरचं ब्लाऊज, पण आता दुसरीकडे जास्त शिलाई आहे. आपण 1,625 घेतो. तर आमच्या बहिणींच्या इकडे बी किती शिलाई आहे ते नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये, कारण की तसं आमच्या सगळ्या बहिणी शहरगावात राहतात त्या, त्यामुळे तिकडे जास्त शिलाई असणार आहे. मुंबई पुण्यात जास्त शिलाई आहे का नाही अस्तरच्या ब्लाऊजला. आता आपल्याकडे गावाकडं काय जास्त शिलाई पण नसते, आणि जास्त शिलाई म्हणलं का नाही तर गावाकडल्या बाया म्हणजे असं लय विचार करते त्या. मग असं काय काय टायमाला ते साडीचं ब्लाऊज पण
शिवत नाही ते असं करतात. चला मग आता तुमच्या युगात आहे ना काय खाय बनवलंय ते दाखवते मी. आधी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते जरा, म्हणजे जास्त मी बाहेरचं नाही बरं का, कारण की कुठं आपण जात नाही बाहेर, इथंच घरासमोरच दाखवते कसं काय आहे ते वातावरण. बाहेरच आहे म्हणायचं, पण आता तुम्हाला दाखवते मी. ते आपल्या घराची एंट्री, दिसते का नाही तुमची योग्यता आहे उसात उभा राहिल्यावाने. सगळा ऊसच आहे. लावलेली झाड आहे हे आयुर्वेदिक आहे बरं का, म्हणजे ती बाबा सिरका काय ते म्हणत नाही ते, म्हणजे मुळ्यात म्हणते ते आपल्याकडे, त्याच्यावर ही औषध आहे आयुर्वेदिक आहे. आणि आपली तुळस पण आयुर्वेदिकच असते, म्हणजे रोज खाते बरं का, उठली की रोज 5 पानं खात असते मी तुळशीची, भारी असतं खाल्लेलं. इकडे बारक्या बारक्या सुद्धा तुळस आलेले आहेत, आता बारक्या बारके आले ते तर आता आपलं काम बी झालेलं आहे सगळं. आता आपण जेवण करणार हाय, बेत खाणार आहे बेत. तसं कोण नसतं तुमच्या योग्यता त्याच्या बेतावर, तुमची योग्यता एकटीच असते. भात केलाय मस्त पैकी, करून ठेवलंय. तसं तुमचं दाजी पण जेवतेला बरं का, दाजी काही तर नसते तुमच्या योग्यता आहे पशी, कुठतरी फरारे झाला असतेल वांग्याच कालवण. कस काय केलंय वांग्याचं कालवण, फोडीचं वांग्याचं कालवण आहे का. चांगला असं झणझणीत पाहिजे, असं लाल दिसलं पाहिजे, म्हणजे भारी वाटतं खायला तिखट. तर चला आता काय सगळं काय मी तिकडे नेत नाही बरं का, इकडे पोत तसं वाढवून घेणार आहे जेवढं खायला लागतं तेवढं आपल्याला, बरोबर आहे का नाही. चला तर आणलंय तुमच्या योग्य ताई ना वाढून दिसतंय का. थांबा थांबा थांबा, कस काय हाय, हाय का नाही एकच नंबर. कोणाकोणाला असा बेत आवडतो, मला तर लय आवडतो. तर या तुम्ही पण जेवण करायला, मस्त वांग्याच कालवण भात. माझ्या जिभेला पाणी सुटलं. यावर का तुम्ही पण दुखण्याच्या माणसाला द्यावं असं खायला, चमचमीत वांगण भात.
तुमचं काय काय बेत आहे? हा तो ठेव घेता येईल. म्हणतील कधीला खाया भेटलं का नाही भुतावाने खायला लागले. खरं सांगू का भूक लई लागली मला. चला मग बाय बाय, भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. कसं काय तुमच्या योग्यतेचा बेत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा.